गुड मॉर्निंग एवरीबॉडी. विद्यार्थी मित्र, आजच्या काही लेसन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स ची माहिती घेतलेली आहे. की जे एसी मोटर थ्री फेज मोटरसाठी वापरले जातात, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्लिपरिंग रेग्युलर जे आपले स्पिरल इंडक्शन मोटर आहे, त्या स्पिरल इंडक्शन मोटर साठी आपण जे स्टार्टर पाहिलेले आहेत त्यामध्ये ड्युअल स्टार्टर असेल, स्टार डेल्टा स्टार्टर मधले तिन्ही प्रकारचे स्टार्टर्स असतील, किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर असतील. हे जे स्टार्टर्स आहेत, त्या स्टार्टरचा जे जोडणी आहे किंवा कनेक्शन आहे, हे स्टेटरच्या सर्किटमध्ये केलं जातं. आणि स्टेटरचा जो करंट आहे तो करंट कमी करणे, सिंगल फेजिंग पासून संरक्षण करणे आणि ओव्हरलोडिंग पासून संरक्षण करणे, या कारणासाठी हे स्टार्टर वापरले जातो. ते जे स्टार्टर्स आहेत ते मॅक्झिममली आपण जर पाहिलं तर स्क्विरल इंडक्शन मोटरसाठी वापरले जातात. तर त्यानंतर आपण जी वेगळ्या प्रकारची मोटर आपण पाहिलेली आहे यापूर्वीच्या थ्री फेज मोटरमध्ये, म्हणजे स्लिपरिंग इंडक्शन मोटर. स्लिपरिंग इंडक्शन मोटर जर वैशिष्ट्य पाहिलं किंवा त्याचे जर आपण काही फायदे जर बघितले, तर आपणास माहित आहे की स्लिपरिंग इंडक्शन मोटरचा उपयोग जो आहे तो मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क घेण्यासाठी केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंग टॉर्क उच्च प्रतीचा पाहिजे अशा ठिकाणी ही मोटर वापरली जाते. शिवाय दुसरा एक त्याचा हेतू असा असतो की स्क्विरल केज मोटरमध्ये जर आपल्याला स्पीड कंट्रोल करायचं असेल तर काय सहज सोय नसते, त्यासाठी मग वेगळ्या पद्धतीने आपल्याला पोल चेंजिंग करावं लागतात किंवा मग VVVF कंट्रोल ड्राईव्ह वगैरे वापरावं लागतात. त्याऐवजी जर स्लिपरिंग मोटर जर पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात जवळपास 30% स्पीड आपण काय करू शकतो, मोटरचं चेंज करू शकतो. म्हणजे इंडक्शन मोटर जे आहे पण स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्ये आपल्याला काही प्रमाणात स्पीड काय करता येतं, बदलता येतं. तर हे काही दोन महत्वाचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्ये आपण ते पाहिलेले आहेत. अशा मोटरमध्ये मोटर जर आपल्याला चालू करायची असेल किंवा त्या मोटरच कडून आपल्याला जर स्पीड कंट्रोल करायचं असेल किंवा तिचा स्टार्टिंग टॉर्क जर वाढवायचा असेल, तर त्या मोटरच्या रोटर सर्किटमध्ये आपल्याला काय करावं लागतं, बाहेरून एक एक्स्ट्रा ओहमिक रेजिस्टन्स वापरावं लागतो. म्हणजेच गुरेका वगैरे धातूची तार वापरून आपल्याला तो रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागतो. आणि रेजिस्टन्स हा रोटरच्या सर्किटमध्ये कनेक्ट करून आपण काय करतोय, ती स्लिपिंग इंडक्शन मोटर चालू करतो. म्हणजेच हा जो स्लिपिंग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी हा एक वेगळ्या प्रकारचा स्टार्टर वापरला जातो की जो मोटरच्या रोटरच्या सर्किट मध्ये जोडला जातो, म्हणून याला रोटर रेजिस्टन्स स्टार्टर असं म्हटलं. हा जो स्टार्टर आहे हा स्टार्टर कशा पद्धतीने जोडला जातो, कशा पद्धतीने कनेक्ट केला जातो, याची आपण माहिती घेणार आहोत. आता ही जी समोर आपण बघतोय याच्यामध्ये आपल्याला स्लिपरिंग इंडक्शन मोटर दाखवलेली आहे. आता त्याची पूर्ण रचना आपण पाहिलेली आहे की याच्यामध्ये स्टेटर आहे, स्टेटर वाइंडिंग केलेलं असते, ते थ्री फेज सप्लाय आपण देतो, त्याच्यामध्ये स्टार कनेक्शन केलेलं असते. आणि रोटर जो आहे तो वाऊंड पद्धतीचा रोटर असतो. वाऊंड पद्धतीच्या रोटरमध्ये एक कॉपर वायरचं वाइंडिंग केलेलं असते आणि त्याची स्टार कनेक्शन करून त्याची जी तीन टोकं जी आहेत, दुसरी तीन टोकं आहेत ती शाफ्ट वर कनेक्ट केलेल्या तीन वेगळ्या स्लिपरिंग असतात, त्या स्लिपरिंगला जोडलेल्या असतात. आणि ह्या स्लिपरिंगला आपण बाहेरून हा रोटर रेजिस्टन्स काय करतोय, सर्किटमध्ये जोडत असतोय. आणि सुरुवातीला हा रेजिस्टन्स जास्त सर्किटमध्ये जोडला जातो आणि नंतर ते जे व्हील आहे किंवा चक्र आहे ते आपण प्रॉपर डायरेक्शन फिरवलंय की हळूहळू रेजिस्टन्स सर्किटमधनं कमी कमी होत जातो आणि मोटर मग नेहमीप्रमाणे इंडक्शन मोटर प्रमाणे चालू राहते. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही मोटर आहे, त्याच्या आतमध्ये जो रोटर आहे त्या रोटरच्या वाइंडिंग मधून जी तीन टोकं बाहेर आणलेली आहे त्याच्या सर्किटमध्ये ते काय जोडलेलं आहे, बाहेरून रोटर जोडलेला आहे. आणि याच्यामध्ये हे जे आपण बघतोय हा रेजिस्टन्स आहे, जो रेजिस्टन्स आहे शक्यतो युरेका किंवा मॅंगेनिन धातूची तार याच्यामध्ये वापरली जाते. प्रामुख्याने युरेका धातूची तार वापरली जाते आणि त्याची टॅपिंग काढलेली असतात आणि त्यामध्ये कॉन्स्टंटली त्यामध्ये म्हणजे तिन्ही टॅपिंग वरनं फिरणारे एक व्हील
त्याच्यामध्ये बसवलेलं असते आणि ते व्हील आपण फिरवलंय की त्या ठिकाणी रेजिस्टर सर्किट मध्ये जो सुरुवातीला जास्त असतो तो कमी कमी केला जातो आणि शेवटी मोटर जे वाइंडिंग आहे रोटर वाइंडिंग आहे ते शॉर्ट करून मोटर फुल स्ट्रेंथ किंवा फुल गतीनं वगैरे त्या ठिकाणी फिरवली जाते. अशा पद्धतीनं रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वापरतो. त्याची जर आपण एक बाहेरून रचना बघितली तर या पद्धतीनं आपल्याला तो दिसू शकतो. त्याच्यामध्ये आपण एक मोटको कंपनीचा स्टार्टर बघतोय. रोटरचे जे तीन वायर्स आहेत ती या ठिकाणी कनेक्ट केल्या जातात. जे स्लिप रिंग मधून आलेल्या तीन वायर आहेत ती इथे येलो कलरचे जे बनाना टर्मिनल्स आहे त्याला ती जोडली जातात. त्याच्यानंतर हा जो नॉब दिसतोय हा मिनिमम आणि मॅक्झिमम असं म्हटलेला आहे. मिनिमम म्हणजे सुरुवातीला जो रेजिस्टन्स आहे तो डावीकडे घेऊन आपण फुल काय करतो त्या सर्किट मध्ये जोडतो. आणि जसजसा मोटर एकदा मोटरचं स्टेटरला सप्लाय दिल्यानंतर हळूहळू हा नॉब जर क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवला त्या ठिकाणी मोटरची गती काय होते वाढत जाते. सुरुवातीला स्टार्टिंग टॉर्क उच्च मिळतो नंतर गती कमी राहते नंतर हळूहळू गती काय होते वाढत जाते. सगळ्यात महत्वाचा हेतू जो आहे तो काय की स्टार्टिंग करंट कमी करणे. जसं आपण स्पिरल इंडक्शन मोटर पाहिलं की त्याच्यामध्ये स्टार्टिंग करंट जो आहे तो कमी करायचा असेल तर आपण स्टार डेल्टा स्टार्टर्स वगैरे त्या सर्किट मध्ये वापरतो किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरतो आणि मोटरचा स्टार्टिंग करंट कमी करतो. तसं ह्या मोटरमध्ये मोटरचा जर स्टार्टिंग करंट कमी करायचा असेल तर हा रोटर सर्किट मध्ये आपण जोडणार आहे आणि त्यामुळं मोटरचा स्टार्टिंग करंट पण कमी होईल, मोटरचा टॉर्क पण वाढेल आणि मोटरची गती सुद्धा काय होईल सुरुवातीला कमी राहील आणि नंतर ती वाढवते किंवा आपल्याला कमी किंवा जास्त थोड्या प्रमाणात करते. हा या पद्धतीनं इथं जो नॉब आहे तो आपण मिनिमम कडून मॅक्झिमम कडे फिरवत जाणार आहे आणि त्यामुळं मोटरची गती जी आहे सुरुवातीची कमी होईल आणि नंतर ती वाढेल आणि स्टार्टिंग करंट आहे तो सुद्धा काय सुरुवातीला कमी राहील आणि नंतर फुल लोड मोटरचा जो करंट आहे तो मध्ये घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आणखी एक पॅनल बोर्ड आपण बघतोय की याच्यामध्ये सुद्धा एक थोडासा काय केलेला आहे की या ठिकाणी स्टार्ट बटन दाखवलेला आहे, इकडे स्टॉप बटन दाखवलेला आहे, मध्ये हा जो नॉब आहे तो डावीकडे आणि उजवीकडे आपण करू शकतो आणि मोटर काय करू शकतो स्टार्ट करू शकतो. वरती इंडिकेटर वगैरे दाखवलेले. त्याच्यानंतर डाव्या बाजूला जे आपण डायग्राम बघतोय याच्यामध्ये रोटर रेजिस्टन्स स्टार्टिंग म्हटलेलं आहे. इथे काय केलेलं आहे की याच्यामध्ये जो रोटर आहे त्या रोटरच्या सर्किट मध्ये काय केलं जाते रेजिस्टन्स जोडला जातो आणि कनेक्शन करून ते आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये मोटर फिरवू शकतो. तसंच हा एक रोटर रेजिस्टन्स दिसतोय म्हणजे जे काही याच्यामध्ये एअर कुल्ड आणि ऑइल कुल्ड अशा पद्धतीचे रेजिस्टर्स वापरले जातात. काही कमी एचपीच्या ज्या मोटर असतात म्हणजे साधारण 3 किंवा 5 HP पर्यंत ज्या स्लिपरिंग इंडक्शन मोटर आहेत त्याच्यासाठी वापरले जाणारे जे स्टार्टर आहेत रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहेत ते शक्यतो एअर कुल्ड असतात. म्हणजे ह्या पद्धतीने आपण डायग्राम मध्ये बघतो याच्यामध्ये जे युरेका धातूची तार वापरून त्यामध्ये रेजिस्टर पाठीमागे काय केलेलं असतात टॅपिंग काढून जोडलेले असतात. आणि ज्या मोटर जास्त एचपीच्या असतात म्हणजे 15 HP पेक्षा पुढे जे असतात अगदी 100 HP पर्यंत मोटर वापरले जातात अशा मोटरमध्ये जी रोटर रेजिस्टन्स आहे तो त्याचा जो रेजिस्टन्स जे आहे ते फार गरम होत असतात आणि गरम होत असताना त्याची हीट कमी करण्यासाठी त्या ठिकाणी जसं आपण पाठीमागे ऑइल ची माहिती घेतलेली आहे कुलिंगसाठी वापरलं जाणार जे ऑइल वापरलं जातं ते ऑइल यामध्ये काय केलं जातं ट्रान्सफॉर्मर ऑइल किंवा कुलिंग ऑइल हे स्टार्टरचे स्टार्टर मध्ये ते काय केलं जातं वापरलं जातं. पूर्ण जो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे तो पूर्णतः त्या ऑइल मध्ये काय केला जातो उडवून ठेवला जातो. अशा पद्धतीनं काही ऑइल कुल्ड ऑइल कुल्डिंग साठी स्टार्टर काय केले जातात ऑइल मध्ये बुडवले जातात. या ठिकाणी इथं म्हटलेलंच आहे की लिक्विड रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. इथं जर बघितलं तर ज्या खूप मोठ्या मोटर असतात जास्त कॅपॅसिटीच्या मोटर असतात स्लिपिंग मोटर असतात इथे खाली जी टँक दिसते ह्या टँक मध्ये पूर्णतः काय भरलेलं आहे ऑइल भरलेलं असते आणि ते जे ऑइल आहे त्या ऑइल मध्ये जो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे तो त्यामध्ये काय केला असतो पूर्णतः बुडवलेला असतो आणि वरती जो भाग दिसतोय याच्यामध्ये हे कंट्रोलिंग आहे याच्या सहाय्याने काय करतो आपण ती मोटर आहे ती स्टार्ट करतो किंवा ऑपरेट करतो. अशा पद्धतीनं
स्लिपरिंग इंडक्शन मोटरच जे स्टार्ट करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये रोटर रेजिस्टन्स वापरतो. इथे एक थोडासा एक सिंपल सोप्या पद्धतीनं त्याचं रचना दाखवलेली आहे किंवा सर्किट दाखवलेलं आहे. हे जे हा भाग दिसतोय आर वाय बी हे स्टेटर वायंडिंग आहे. स्टेटर वायंडिंगला आपण रेग्युलर एसी 3 फेज सप्लाय देतोय आणि रोटरचं वायंडिंग आहे ते पूर्णपणे वेगळं आहे आणि ह्याचा आणि स्टेटरचा कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रिकली संबंध राहत नाही. आणि रोटरचं जे वायंडिंग केलेलं आहे त्याच्या वायंडिंग मध्ये त्याचं जे वायंडिंग आहे ते सुद्धा स्टार मध्ये केलेलं असते. त्याची जी उरलेली 3 टोकं आहेत ती बाहेर स्लिपरिंगला कनेक्ट केलेली असतात आणि स्लिपरिंग वरती असे ब्रश टेकून त्या जो सप्लाय आहे किंवा त्याच्या बाहेर हा जो रोटर रेजिस्टन्स जोडलेला आहे ज्याला एक्सटर्नल रिओस्टॅट किंवा एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हटला जातो तो या ठिकाणी जोडलेला आहे. आणि हाच रेजिस्टन्स आपण सर्किटमध्ये सुरुवातीला जास्त टाकतो आणि नंतर हळूहळू काय करतो तो रेजिस्टन्स सर्किटमधनं बाहेर काढतो आणि मोटर ही फक्त रोटर जो रोटर वाइंडिंग आहे त्याच्यावरतीच आपण काय करतो चालू करतो. अशा पद्धतीनं ही रोटर रेजिस्टन्सची रचना. इथं सुद्धा आता हा जो आपण रोटर पाहिला याच्यामध्ये जो हा रोटर पाहिला या रोटर हा रोटर जो आहे हा एक सिंपल आहे. याच्यामध्ये जो सुरुवातीला जो रेजिस्टन्स आहे तो 100% जर आपण सर्किटमध्ये टाकला म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलं तर ही जी शेवटची टर्मिनल आहे ही पूर्णपणे सुरुवातीला सर्किटमध्ये कनेक्ट असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय होईल की सुरुवातीला सगळा रेजिस्टन्स सर्किटमध्ये असेल. जर चुकून जर आपल्याकडून जर तो रेजिस्टन्स सर्किटमध्ये राहिला नाही तर मोटरचा जो उद्देश आहे की स्टार्टिंग करंट कमी करणे हा उद्देश इथं सफल होणार नाही किंवा आपल्याला मिळवून देणार नाही. मोटर काय रेग्युलर प्रमाणे काय होईल की जास्तीचा करंट येईल म्हणजे स्टार्ट बटन दाबलं दाबलं की मोटरचं स्टेटर जास्त करंट येईल आणि असं होऊ नये. किंवा काय वेळेला काय होतं की चुकून जो रेजिस्टर आहे तो सर्किटमध्ये न राहता 100% सर्किटमधून बाहेर पडू शकतो. त्यामुळे काय होईल मोटर जास्ती करंट येईल असं होऊ नये म्हणून काय केलं जातंय की थोडस त्यामध्ये एक सेमी ऑटोमॅटिक पद्धतीनं हा स्टार्टर वापरला जातो. सेमी ऑटोमॅटिक म्हणजे काय तर याच्यामध्ये अशी एक योजना केलेली असते की रोटर 100% रोटर रेजिस्टन्स हा रोटरच्या सर्किटमध्ये सुरुवातीला असणं आवश्यक आहे. तो जर असेल तरच मोटरचा सप्लाय चालू होतो किंवा मोटरच्या स्टेटरला सप्लाय पोच केला जातो किंवा दिला जातो. जर हा जर रेजिस्टन्स सर्किटमध्ये नसेल म्हणजे 100% रेजिस्टन्स सर्किटमध्ये नसेल तर मोटर चालू होणार नाही. अशा पद्धतीनं याच्यामध्ये काय केलं जाते वेगळ्या प्रकारची सोय केली जाते म्हणून याला काय म्हटलं जाते सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचा रोटर रेजिस्टन्स स्टार्ट. इथे काय केलेलं आहे तर याचा जर डायग्राम आपण बघितला तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसू शकते की जर जे दोन स्विचेस इथे वापरले आहेत म्हणजे हे थोडक्यात काय होतंय की जो हँडल आपण फिरवतो हँडल फिरवल्यानंतर जेव्हा हँडल हा स्टार्ट पोझिशनला असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक पहिलं जे जो ए पॉइंट आहे तो चिकटलेल्या स्थितीमध्ये असतो. ए पॉइंट म्हणजे इथं आपण आपल्याला दिसते इथं हा जो हे पोर्शन आहे म्हणजे याच्यामध्ये हा जो स्विच आहे तो काय असतो चिकटलेला असतो. तो चिकटलेला असल्यामुळे काय होतंय की जेव्हा आपण मोटरचं स्टार्ट बटन दाबतो म्हणजे जे हिरव्या रंगाचं स्टेटर साठी जो आपला ड्युअल स्टार्टर त्या ठिकाणी विशेषतः वापरला असतो तो स्टार्टर काय त्याचं एनव्हीचं सर्किट काय होतो पूर्ण होतं. अन्यथा जर हा ए स्विच जो आहे हा ए स्विच म्हणजेच जर स्टार्ट चा नॉब जो आहे हा जर थोडासा जरी डावीकडे जर असेल तर हा ए स्विच काय राहतो ओपन राहतो. ए स्विच जर ओपन राहिला तर स्टेटरचा जरी आपण स्विच ऑन केला म्हणजे हिरव्या रंगाचं पुश बटन जरी दाबलं तरी या ठिकाणी मोटरला सप्लाय जात नाही मोटर चालू होत नाही. का चालू होत नाही तर त्याचं ते कारणच असं आहे की सर्किटमध्ये जोडला जाणारा जो रेजिस्टन्स आहे तो कमी आहे किंवा सर्किटमध्ये जोडला गेलेला नाही म्हणून ती मोटर काय होत नाही चालू होत. म्हणून या ठिकाणी हा ए प्रकारचा स्विच वापरला. त्याच्यानंतर नंतर बी प्रकारचा एक स्विच वापरला. हा जो बी स्विच आहे तो काय करतो की जेव्हा मोटर पूर्ण सर्किटमध्ये म्हणजे रन पोझिशनला जेव्हा टाकतो तेव्हा मग आपण किती ऑन पुश बटन दाबलं तरी त्याचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही आणि मोटर काय राहते चालू राहते आणि जेव्हा ओव्हरलोडिंग होते तेव्हा ते ट्रिप होण्यासाठी त्याचा फायदा होतो. इथे या ठिकाणी दाखवलेलं आहे की
हा स्विच जो आहे म्हणजे जेव्हा रन पोझिशनला असते तेव्हा जो बी स्विच आहे तो चालू होतो. बी स्विच चालू झाल्यामुळे त्या ठिकाणी तो कॉन्टॅक्टर आहे तो केसला गेलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला सर्किटमध्ये जोडतात जोडलेला दिसून येतो. त्यानंतर ह्या स्टार्टरमध्ये ओएलसी आहे म्हणजे स्टेटर वायंडिंग मध्ये नेहमीप्रमाणे ओएलसी आहे. सिंगल बेजिंग झालं किंवा ओव्हरलोडिंग झालं तर ट्रिप करण्याचं काम स्टार्टरने केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओएलसी आहेच शिवाय एनव्हीसी आहे. स्टार्ट बटन आहे स्टॉप बटन आहे तिथं दाखवलेलं. त्यानंतर जे कनेक्शन आहे म्हणजे स्टेटर वायंडिंग मध्ये जोडलेलं यू वन यू टू ही स्टेटर वायंडिंगची टोकी जी आहे यू वन यू टू वी वन वी टू डब्ल्यू वन डब्ल्यू टू ह्या स्टेटर मध्ये आपण सप्लाय देतोय. आणि रोटरी जी आहे त्याला नाव देताना काय दिलंय यू थ्री यू फोर व्ही थ्री व्ही फोर आणि डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर अशी नावं दिलेली आहेत. अशा पद्धतीने आपण हे कनेक्शन करू शकतो आणि स्टार्टर वापरू शकतो. तिथे काय जे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तर बघितलं आहे की ऑन बटन ऑन बटन काय सांगितलंय की टू बी हेल्ड ऑन टिल द रोटर रेजिस्टन्स कम्प्लिटली कट ऑफ. आता जोपर्यंत जो रेजिस्टन्स आहे तो पूर्ण कट ऑफ होत नाही तोपर्यंत तो स्टार्ट बटन काय करायचं दाबून धरायचं. बरोबर. त्याच्यानंतर ए अँड बी शॉर्टिंग पॉईंट ऍट स्टार्ट अँड रन पोझिशन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे स्टार्ट पोझिशनला ए आणि बी शॉर्ट केले जातात आणि रन पोझिशनला या ठिकाणी म्हणजे जसं ए सर्किट ए स्विच जो आहे तो सुरुवातीला शॉर्ट केला जातो तसाच रन पोझिशनला बी स्विच काय केला जातो शॉर्ट केला जातो. तर हे एक स्टार्टरचं कनेक्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टर बघतोय त्यामध्ये या पद्धतीने कनेक्शन केलेलं आहे. तर बाकीचं जे सेफ्टीच्या दृष्टीनं जे कनेक्शन म्हणजे याच्यामध्ये जे स्विचेस दाखवले आहेत म्हणजे ए स्विच आणि बी स्विच तो ह्याच कारणासाठी वापरलाय की जर रेजिस्टन्स सर्किटमध्ये सुरुवातीला जर नसेलच तर मोटर बिलकुल स्टार्ट होणार नाही. म्हणजे जे आपलं स्टार्ट स्टेटर वायंडिंग आहे त्याला सप्लाय पास होणार नाही. जेव्हा आपलं ए स्विच जेव्हा ऑन असेल किंवा शॉर्ट केला असेल त्याच वेळी मात्र मग स्टार्ट बटन दाबून काय केलं जाईल दाबल्यानंतर मोटर चालू. तर हे जे आहे ते जे स्टार्ट बटन आहे ते जोपर्यंत आपण मोटर चालू करतोय तोपर्यंत ते दाबून जाणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी काय केलं जातं की रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आपण वापरू शकतो. इथे सांगितलेलं आहे की मी थोडक्यात त्याचं वर्किंग कसं होतं किंवा काय स्लिपरिंग इंडक्शन मोटर्स आर स्टार्टेड विथ फुल लाईन व्होल्टेज अक्रॉस द स्टेटर वायंडिंग. म्हणजे स्टेटर वायंडिंगला आपण 100% फुल लोडचा सप्लाय देणार म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर वापरून आपण स्टेटरला पूर्ण सप्लाय देतो. पण जो हवेवर टू रिड्यूस द हेवी रश ऑफ द स्टार्टिंग करंट स्टार कनेक्टेड एक्सटर्नल रेजिस्टन्स इज ऍडेड इन द रोटर सर्किट. म्हणजे आपण जो पाहिला की रोटर सर्किट जे आहे त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नली किंवा बाहेरून एक रोटर रेजिस्टन्स जोडलेला आहे की जो काय करणार आहे की जो स्टार्टिंग करंट जास्तीत जो आहे तो कमी करण्यासाठी तो मदत करणार आहे. आणि त्यासाठी आपण बाहेरून काय करतोय रेजिस्टन्स जोडतोय. एक्सटर्नल रेजिस्टन्स आर कट आउट अँड द रोटर वाइंडिंग एंड्स आर शॉर्टेड वन्स द मोटर पिक्स अप द स्पीड. आता जेव्हा मोटर गती घेते तेव्हा मग जो बाहेरून जोडलेला जो रेजिस्टन्स आहे तो सर्किटमधून आपण काय करतो बाहेर काढतो. आता ह्याचं जे वर्किंग आहे जो आपण जो डायग्राम बघितला हा जो डायग्राम आहे या डायग्रामच्या अनुषंगानं जर आपण याचं जर वर्किंग पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की बाय प्रेसिंग द ऑन बटन द कॉन्टॅक्टर विल क्लोज. म्हणजे जेव्हा ऑन बटन आपण दाबणार आहे सुरुवातीला ए स्विच जर चालू असेल म्हणजे शॉर्ट केलेला असेल जेव्हा आपण ऑन बटन दाबून धरणार आहे तेव्हा काय होईल की कॉन्टॅक्टर काय होईल चालू होईल. म्हणजे जो स्टेटर वायंडिंग मध्ये जोडलेला जो कॉन्टॅक्टर आहे स्टार्टरचा जो कॉन्टॅक्टर आहे तो चालू होईल. ओनली वेन द शॉर्टिंग ए पॉईंट म्हणजे जो ए स्विच आपण जो बघितलेला आहे हा ए स्विच जेव्हा शॉर्ट असेल तेव्हा या ठिकाणी स्टेटर वायंडिंगचा म्हणजे स्टेटर मध्ये जोडलेला जो कॉन्टॅक्टर आहे म्हणजे जो ड्युअल स्टार्टरचा कॉन्टॅक्टर आहे तो काय होईल चालू अन्यथा तो चालू होणार नाही. त्याच्यानंतर दिस इज पोझिशन पॉसिबल ओनली वेन द हँडल इज इन द स्टार्ट पोझिशन. म्हणजे जेव्हा हँडल हा स्टार्ट पोझिशनला असेल तेव्हाच काय होईल की हा ऑन पुश बटन दाबल्यानंतर कॉन्टॅक्टर चालू. वन्स द मोटर स्टार्ट रनिंग जेव्हा एकदम म्हणजे एकदा मोटर चालू झाले की द हँडल ऑफ द रोटर रेजिस्टन्स शुड बी ब्रॉट टू रन पोझिशन. म्हणजे रन पोझिशनला हँडल काय करायचं आपण फिरवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो हँडल आहे तो आता सध्या जर ऑफ पोझिशनला आहे
म्हणजे इथं ए पोझिशनला आहे किंवा स्टार्ट पोझिशनला आहे, तो हळूहळू काय करणार आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपण रन पोझिशन कडे नेणार आहे. तेव्हा काय होणार त्या ठिकाणी, ऍट द रन पोझिशन टू कट आउट द रोटर रेजिस्टन्स, आणि जसं आपण डावीकडे तो हँडल फिरवू तसं तसं हळूहळू रेजिस्टन्स काय होईल कट होत जाईल आणि शेवटच्या पोझिशनला संपूर्ण रेजिस्टन्स सर्किट कट होईल. द पोझिशन ऑफ द हँडल क्लिअरली इंडिकेट दॅट ऍट द स्टार्ट पोझिशन द कॉन्टॅक्ट ए इज इन द क्लोज्ड पोझिशन अँड द रन पोझिशन कॉन्टॅक्ट बी इज इन द क्लोज्ड पोझिशन. म्हणजे सुरुवातीला ए स्विच हा क्लोज पोझिशन असतो आणि जेव्हा आपण रनला मोटर नेतो त्यावेळी बी पोझिशन बी स्विच जो आहे तो काय राहतो क्लोज्ड पोझिशन मध्ये राहतो. बट बोथ कॅनॉट क्लोज ऍट द सेम टाइम, आणि याच्यामध्ये एक काय की दोन्ही जे स्विच आहे ते कधी एकाच वेळी ऑन किंवा शॉर्ट असणार नाही. म्हणजे ए स्विच जर ऑन असेल तर बी स्विच ऑफ असणार आहे आणि बी स्विच जेव्हा ऑन असेल तेव्हा ए स्विच काय असणार आहे ऑफ असणार आहे. आणि जेव्हा आपण हँडल पूर्ण डावीकडे रन पोझिशनला आणू तोपर्यंत ही पोझिशन राहते. ड्युरिंग द रन पोझिशन द हँडल कॉन्टॅक्ट बी क्लोजेस द नो होल्ड कॉइल सर्किट अँड द प्रेशर ऑन द ऑन बटन कॅन बी रिलीज. आता तेव्हा काय मग नंतर जे जेव्हा आपण पूर्ण रन पोझिशनला हँडल आणून ठेवतो तेव्हा काय करायचंय, जे बटन आपण दाबून धरलेलं आहे काय करायचंय तोडायचं आहे, मग मोटर कंटिन्युअसली काय राहील आता फिरत राहील. अशा पद्धतीनं हा जो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे तो काय करतो वर्किंग करतो. इथं आपण ते बघू शकतो हा डायग्राम परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला हा डायग्राम विचारलेला आहे, रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा डायग्राम तुम्ही डायग्राम काढा. म्हणजे जो आपला इंजिनिअरिंग बँकचा पेपर आहे त्याच्यामध्ये बहुतांश परीक्षेमध्ये हा स्टार्टर विचारला जातो. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे डायग्राम्स आहेत तर जनरल जो डायग्राम आहे तो या पद्धतीनं म्हणजे कॉमन जो डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण जे सिक्युरिटी म्हणून जे जसं की इथं ए स्विच वापरलेला आहे आणि बी स्विच वापरलेला आहे जो काय करतोय प्रोटेक्शनचं काम करणार आहे. म्हणजे चुकून रोटरचा हँडल जर डायरेक्ट जर रन पोझिशनला असेल तर त्या ठिकाणी मोटर डायरेक्ट चालू जास्ती करंट घेईल असं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जर डायग्राम जर विचारलाच तर आपण या पद्धतीने डायग्राम काढणं आवश्यक आहे. तर स्लिपरिंग इंडक्शन मोटर जे आहे त्या शक्यतो कॉम्प्रेसर मध्ये म्हणजे हाय स्टार्टिंग टॉर्क ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आणि त्या पद्धतीनं त्याचा आपल्याला डायग्राम सुद्धा काढतात. इथं आपण बघतोय की हा डायग्राम कोणत्या पद्धतीनं म्हणजे स्टार्ट टू एंड डायग्राम कसा काढला जातो थोडस अॅनिमेटेड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघू शकतो की हा आपला नेहमीचा जो स्टेटर वाइंडिंग आहे स्टेटर वाइंडिंग मध्ये जे कनेक्शन आहे ते इथं हे स्टेटर वाइंडिंग हा जो पोर्शन दिसतोय हा स्टेटर वाइंडिंग आहे आणि हा जे आहे हे रोटर वाइंडिंग आहे. त्याच्या खाली हा दाखवला तो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे. त्याच्यानंतर इथं स्टेटर वाइंडिंगच्या सर्किटमध्ये आपल्याला डिव्हल स्टार्टर कनेक्ट करायचा आहे आणि तो जो स्टार्टर आहे तो इथं आपण बघतोय त्याच्यामध्ये ओइल जे असणार आहे एनबीसी असणार आहे प्लंजर असणार आहे. आपला नेहमीचा डिव्हल स्टार्टर आपण वापरू शकतो की ज्याची म्हणजे मोटरच्या रेटिंग प्रमाणे स्टेटरचा जो करंट आहे त्याप्रमाणे आपण कॉन्टॅक्टर किंवा तो स्टार्टरची निवड करतो. म्हणजे त्याची मधली जी रेंज आहे समजा 7 ते 10 एम्पियर ची रेंज असेल तर तो स्टार्टर आपण त्या ठिकाणी वापरू. त्याच्यानंतर ऑइलचे जे सेटिंग सुद्धा त्या मोटरचा जो लोड करंट आहे त्यानुसार आपण करून घ्या. आर वाय बीचं जे कनेक्शन आहे तिथं आपण दाखवलेलं आहे की स्टार्टरच्या मार्फत आपण स्टेटरच्या वाइंडिंगला सप्लाय देणार आहे जे स्टार कनेक्टेड आहे आणि त्याच्यामध्ये U1, V1 आणि W1 ला आपण सप्लाय देणार. त्याच्यानंतर हे जे स्टेटर वाइंडिंग आहे त्याचं आपण कनेक्शन बघू शकतो. त्याच्यानंतर रोटर वाइंडिंगचं जे कनेक्शन आहे तर रोटर वाइंडिंग मध्ये जी 3 टोकं आहेत ती आतमध्ये स्टार केलेली असतात आणि राहिलेली जी 3 टोकं आहेत ती स्लिपरिंगला आणून जोडलेली असतात. शाफ्टवरती ज्या 3 स्लिपरिंग असतात ते स्लिपरिंगला जोडलेले असतात. स्लिपरिंग ह्या जनरली कॉपर किंवा ब्रांझ धातूच्या ब्रांझ पासून बनवलेले असतात आणि
त्याच्यामध्ये ते ब्रश टेकवलेले असतात, त्या ठिकाणी हे स्लिपरिंग ला हे रोटरचे वायर कनेक्ट केलेले असतात. अशा पद्धतीने हे स्टेटर वाइंडिंग आणि रोटर वाइंडिंग आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर जे कंट्रोल कनेक्शन आपण करणार आहे की ज्याच्यामध्ये ए स्विच बी स्विच दाखवलेला आहे, ते करत असताना काय करणार आहे की ऑक्झिलरी कॉन्टॅक्टर मधला एक कॉन्टॅक्ट आपण वापरणार आहे, दुसरा स्टॉप बटन वापरणार आहे, त्याच्यानंतर स्टार्ट बटन वापरणार आहे. स्टॉप बटन आणि ओएलसी ते रिसेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे डिव्हाइस स्टार्टर मध्ये जसं कार्य करतो तसंच या ठिकाणी आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर रोटर मध्ये जो स्विच आहे तो जो ए स्विच आपण बघितलेला आहे तो क्लोज मध्ये असणं आवश्यक आहे. जो ए स्विच आहे त्याला आपण नॉर्मली क्लोज असं म्हणतोय, सुरुवातीला तो चिकटलेला असणं आवश्यक आहे. त्याचं जे कनेक्शन सिरीज मध्ये केलेलं आहे ए फेज आणि बी फेज जी आहे किंवा ज्याला आपण आर फेज आणि वाय फेज आहे त्याच्यामध्ये तो स्विच कनेक्ट केला. त्याच्यानंतर सहाय्यक कॉन्टॅक्ट मधनं एक वायर आपण घेतलेली आहे आणि कनेक्ट करतोय आपण ती त्या ठिकाणी एनओ आहे, म्हणजे नॉर्मली ओपन जो स्विच आहे, म्हणजे जेव्हा मोटर आपण नॉर्मल कंडिशनला असते म्हणजे बंद पोझिशनला असते तेव्हा त्या ठिकाणी ती जोडणी केलेली असते. तो जो आहे तो त्या ठिकाणी एनओ आहे, तो नंतर काय होतो रन पोझिशनला आपण हँडल न्याला येतो चालू राहतो आणि जो एनसी आहे तो नंतर ओपन होतो. अशा पद्धतीनं थोडक्यात याचं कनेक्शन इथे आपण बघू शकतो. हे या ठिकाणचं स्टॉप बटन आहे, स्टॉप बटन हे नेहमीप्रमाणे नॉर्मली क्लोज असते आणि हे जसं स्टार्ट बटन आहे हे नॉर्मली ओपन असतं. हे याचं फंक्शन जर आपण बघितलं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार्टर जर आपण चालू करायचं म्हटलं तर काय करावं लागतं आपल्याला, पहिल्यांदा एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की रोटर रेझिस्टन्स जो आहे तो स्टार्टिंगला कसा पाहिजे तो पूर्णपणे रेझिस्टन्स सर्किट मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचं जे नॉब आहे किंवा त्याचं जे व्हील आहे ते अगदी स्टार्ट पोझिशनला सुरुवातीला त्या डायरेक्शनला असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण हे स्टार्ट बटन जे आहे ते काय करणार आहे प्रेस करणार आहे. तर स्टार्ट बटन जेव्हा आपण प्रेस करतोय, स्टार्ट बटन प्रेस केल्याबरोबर इथे काय होणार आहे की जी आर फेज आहे किंवा एल वन जी आहे ती त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे कॉइलला दिलेली आहे, डायरेक्ट कॉइलला मिळते. त्याच्यानंतर दुसरी जी फेज आहे, फेज काय होणार आहे की या ठिकाणी जर आपण बघितला तर ती जो एनसी आहे म्हणजे जो स्टार्टर रोटर रेझिस्टन्स स्टार्टर जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये असणारा हा जो स्विच आहे तो स्विच काय असेल इथे चिकटलेला असेल, त्याच्यामधनं सप्लाय काय होईल पुढे पास होईल आणि पास झाल्यानंतर पुढे या ठिकाणी स्टार्ट बटन दाबल्यामुळे तो इथे सप्लाय येईल. इथे आल्यानंतर तो सप्लाय असा खालून काय झालेला आहे इथे ह्या कॉइल जो पास व कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये जाईल, तिथून तो परत काय होईल कॉइल म्हणजे हे जे सर्किट आहे स्टार्ट बटन दाबल्यामुळं हे एनव्हीसीचं सर्किट काय होईल या ठिकाणी पूर्ण होईल. इथून सप्लाय टू काय जातोय प्रेस केल्यावर पुढे जातोय आणि पुढे गेल्यानंतर ही कॉइल चालू होते. कॉइल चालू झाल्यानंतर प्लंजर पूर्णपणे खेचला जाईल. आता प्लंजर खेचल्यामुळे याच्यामध्ये सगळे जे एनओ कॉन्टॅक्ट आहेत ते काय होतात चिकटतात आणि एनओ कॉन्टॅक्ट चिकटले की मोटरच्या स्टेटरला सप्लाय जाईल. म्हणजे इथं हा जो दुसरा पॉईंट आहे, तिसरा पॉईंट आहे, चौथा पॉईंट आहे, चार दुसरा तिसरा आणि चार पॉईंट मधनं स्टेटर वाइंडिंगला सप्लाय जाईल. त्याच्यानंतर हा जो पहिला कॉन्टॅक्ट आहे तो ऑक्झिलरी म्हणून वापरलाय आणि हा शेवटचा कॉन्टॅक्टर आहे तो सुद्धा ऑक्झिलरी आहे. हे दोन्ही पण चिकटले जातील. चिकटल्यामुळे काय होईल की या ठिकाणी जो सर्किट आहे म्हणजे पुश बटन दाबूनच धरायचं आहे आणि हा जो हँडल आहे रोटर रेझिस्टन्सचा तो काय करणार आहे आपण हा अँटी क्लॉकवाईज फिरवून रन पोझिशनला आणणार. रन पोझिशनला आणल्यानंतर काय होणार आहे इथला जो एनओ आहे तो चिकटला जाईल आणि हा एनओ चिकटला या ठिकाणी काय होणार आहे की ही जी का सप्लाय ह्या कॉय म्हणजे इथून जाणारा जो सप्लाय कॉयला जाणारा सप्लाय तो ह्या मार्फत काय होईल इथनं पास होईल. म्हणजे ही जी फेज आलेली आहे दोन नंबरची फेज आलेली आहे ती फेज इथं आल्यानंतर इथे लिंक टाकलेली आहे इथून काय होईल या या पॉइंटला येईल आणि इथून काय होईल ती पाठीमागे इथे येईल आणि हा स्विच काय झालेला आता
हा जो ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहे तो प्लंजर खेचल्यामुळे तो चालू झालेला आहे आणि तिथून सप्लाय तो काय होईल या ठिकाणी येईल आणि इथून कॉइलला जाईल. अशा पद्धतीने कॉइल काय चालू राहील. म्हणजे हा जो कॉन्टॅक्ट आहे तो आता सर्किटमध्ये जो आपण जोडलेला आहे तो रन पोझिशनला हा शॉर्ट केला जाईल आणि शॉर्ट केल्यानंतर कॉइलला कंटिन्युअस सप्लाय मिळेल. आता हा जरी स्विच आपण जरी सोडला, स्टार्ट बटन जरी सोडलं, तरी हे जे सर्किट आहे हे या पद्धतीने काय होतं असं पूर्ण होतं आणि मग ही आपल्याला जी मोटर आहे ती कंटिन्युअस काय करते ते चालू आहे. आता याच्यामध्ये समजा आपल्याला रेजिस्टन्स जर म्हणजे स्पीड जर कंट्रोल करायचा असेल तर स्पीड कंट्रोल करायला जर आपण गेलो तर याच्यामधला जो शॉर्ट झालेला स्विच आहे तो जर ओपन झाला तर स्टेटरचा सप्लाय डिस्कनेक्ट होईल. बरोबर. त्यामुळे मोटरचं स्पीड जर कमी करायचं असेल तर हा स्टार्टर काय होईल, ट्रिप होईल. मग त्यासाठी काय करावं लागेल तर हे जे प्रोटेक्शन आहे हे संपूर्ण प्रोटेक्शन आपल्याला सर्किटमधून काढावं लागेल. आपण सुरुवातीला जो स्टार्टर बघितला आहे ज्याच्यामध्ये फक्त रोटर रेजिस्टन्स आपण सर्किटमध्ये जोडलेला आहे तो रोटर रेजिस्टन्स कमी किंवा जास्त करू शकतो. मग हे जे आपल्याला करायचं असेल तर याच्या सर्किटमधून हा सर्किटमधून काय करावं लागेल, काढावं लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे जे फंक्शन आहे हे रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचं फंक्शन आहे आणि हा जो स्टार्टर आहे हा स्लिपिंग इंडक्शन मोटरसाठी वापरला जातो. जे ऑपरेशन सगळं पाहिलेलं आहे, वर्किंग कसं होतं ते पाहिलेलं आहे, त्याचं कनेक्शन आहे, कनेक्शन कसं करायचं ते पाहिलेलं आहे. जनरली डायग्राम जर आपल्याला विचारले तर आपल्याला या पद्धतीनं डायग्राम काढता आला पाहिजे. त्याच्यानंतर जो एक छोटछोटी डायग्राम जो आहे म्हणजे रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा डायग्राम जो थोडासा सोप्या पद्धतीने इथं दाखवलेला आहे की एका बाजूला स्टेटर दाखवला आहे, एका बाजूला रोटर दाखवलेला आहे. या पद्धतीने सुद्धा डायग्राम आपण काढू शकतो. आणि बाकी जे एक ओव्हरऑल हे स्टार्टर कसे दिसतात कसे एक ओव्हरलुक इथे आपण बघू शकतो. या पद्धतीने आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टरची माहिती यामध्ये घेतलेली आहे. आणि प्रत्यक्ष फॅक्टरी जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणची असणारी स्लिपिंग मोटर ती चेक करणे किंवा त्या ठिकाणी असणारा जो पॅनेल आहे किंवा त्या ठिकाणी असणारा जो रोटर रेजिस्टन्स आहे त्याची संपूर्ण माहिती अगोदर घेऊन नंतरच आपल्याला त्याचं संपूर्ण कनेक्शन करावं लागतं. कारण जसं आपण वेगवेगळ्या कंपन्या असतात, वेगवेगळ्या कंपनीचे स्टार्टर असतात, त्यामुळे त्यांची रचना थोडीशी भिन्न असू शकते आणि त्यामुळं आपल्याला त्या स्टार्टरचे काही जे बेसिक माहिती आहे ती घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण पूर्णतः मोटरचं कनेक्शन करायचं. परिचय दृष्टीनं आपल्याला जे डायग्राम्स वगैरे विचारले जातात ते या ठिकाणी दाखवले. ठीक आहे.